यानंतर महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महामहिम राज्यपाल कोश्यारीजी, नामदार रामदास आठवलेजी, सुभाष देसाईजी, एकनाथराव शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी, चंद्रकांतदादा पाटील, प्रकाश जावडेकरजी, प्रवीण दरेकरजी, गिरीश बापटजी, पुण्याचे प्रथम नागरिक मुरलीधर मोहोळजी, पिंपरी चिंचवडचे प्रथम नागरिक माई ढोरेजी, सर्व सन्माननीय उपस्थित लोकप्रतिनिधी, सर्व उपस्थित असणारे बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं महाराष्ट्राच्या शैक्षणिक सांस्कृतिक राजधानीमध्ये ऐतिहासिक पुणे नगरीमध्ये पुणेकरांच्या वतीनं राज्याच्या तमाम जनतेच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो. सन्माननीय पंतप्रधानांच्या हस्ते आज आपल्या पुण्यनगरीमध्ये पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये अनेक महत्वांच्या प्रकल्पाचं भूमिपूजन आणि उद्घाटन झालेलं आहे. अनेक वर्ष आपल्या सगळ्यांची इच्छा होती की हे प्रकल्प पूर्णत्वाला जावेत किंवा कुठेतरी त्याची सुरुवात व्हावी. ही सर्व विकास कामं पुणे पिंपरी चिंचवड शहराच्या पायाभूत सुविधात, शैक्षणिक सांस्कृतिक वैभवात भर घालणारी अशा प्रकारची कामं आहेत. या विकास कामांच्या भूमिपूजन उद्घाटन लोकार्पण सोहळ्याच्यासाठी स्वतः आदरणीय पंतप्रधान साहेब इथं उपस्थित राहिलेत, त्याबद्दल मी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने, राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने त्यांचे जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या जनतेच्या वतीनं मनापासून आभार देखील मानतो. सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आपण ज्यांना आदर्श मानता, ज्यांनी देशात पहिल्यांदा रयतेचं राज्य, शेतकऱ्यांचं स्वराज्य निर्माण केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी घडवलं, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांची ही भूमी. पुण्याच्या याच मातीत 350 वर्षापूर्वी राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी बाल शिवबांच्या हस्ते सोन्याचा नांगर चालून पुण्याच्या पुनर्वसनाचा शुभारंभ केला होता. राजमाता जिजाऊ माँसाहेबांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं ते कार्य, राष्ट्रनिर्मिती लोकसेवेचा तो वारसा पुढे नेण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न सुरू आहे. आमच्या प्रयत्नांना पंतप्रधान म्हणून आपण वेळोवेळी सहकार्य केलं, त्याबद्दल देखील मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. पुणेकरांच्या सहनशीलतेला खऱ्या अर्थाने दाद दिली पाहिजे. 10 जूनला पुणे महानगरपालिकेने पहिल्यांदा ठराव केला की आपल्याला पुण्याला मेट्रो पाहिजे, परंतु त्याला 12 वर्ष जवळपास ती सुरू करायला लागली. मधल्या काळामध्ये काही सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या हट्टापायी ती एलिव्हेटर करायची का ती अंडरग्राउंड करायची ह्याच्यातच वेळ बराच काळ गेला, परंतु त्याच्यानंतर काही कठोर भूमिका गडकरी साहेबांनी स्वीकारली आणि त्याच्यानंतर आपल्या मेट्रो रेल्वेला कुठेतरी त्या ठिकाणी सुरुवात झाली. मला एका गोष्टीची मान्यच करावी लागेल, पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकरांना खरोखरीच ह्या मेट्रोच्या कामाच्या मध्ये खूप काही त्रास सहन करावा लागला. त्याच्यामुळे मी तुमच्या सहनशीलतेला मनापासून दाद देतो. अजूनही काही काळ आपल्याला तो त्रास सहन करावा लागणार आहे, कारण अशा प्रकारची कामं वर्षानुवर्ष पुढे होत ती चालत असतात. त्याच्यामुळं आपल्याला काही काळाकरता अजून ते सहन करावं लागेल. एकंदरीतच आज स्वतः पंतप्रधानांनी तिथं तिकीट काढून आपण आजच दुपारी ही रेल्वे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये 10 रुपये आणि 20 रुपये अशा तिकीटाचा दर ठेवून 12 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये ही सेवा सुरू करतोय. मला आपल्याला एक गोष्ट पंतप्रधान महोदयांना सांगायची, महाराष्ट्रात पहिली मेट्रो आपण मुंबईमध्ये 2014 मध्ये अंधेरी ते घाटकोपर या मार्गावर सुरू केली. त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगांनी 2006 भूमिपूजन आणि 2014 मध्ये पहिली मेट्रो सुरू झाली. नागपूरची मेट्रो आपल्याच शुभ हस्ते ऑगस्ट 2024 ला सुरू झाली.
भूमिपूजन झालं आणि ती मेट्रो 2019 मध्ये सुरू झालेली आहे। सन्माननीय पंतप्रधान महोदयांना मला एका गोष्टीची विनंती करायची आहे की अजूनही पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्गाचं विस्तारीकरण जसं चाललेलं आहे तसं पिंपरी चिंचवड ते निगडी कॉरिडॉर तशाच पद्धतीनं स्वारगेट टू कात्रज आणि पुण्यातल्या वनाज ते चांदनी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी आणि खराडी ते स्वारगेट या जोड मार्गिकेचा प्रकल्प अहवाल तयार करायचं काम आमचं चाललेलं आहे। त्याच्यामध्ये लवकरात लवकर ते काम पूर्ण करून जसं आत्ताच्या मेट्रोमध्ये त्याच्यात 50% रक्कम राज्य सरकारची, 50% केंद्राची, 10% एकंदरीत हिस्स्याच्या, 10% आपल्या महानगरपालिकेची आहे। तशा पद्धतीनं ह्या जरी मेट्रो सुरू करण्याच्या करता आतापर्यंत जशी आपण मदत महाराष्ट्राला करत आलेलो आहे तशाच पद्धतीनं ही मदत झाली तर खूप मोठं काम आमच्या पुणेकरांच्या आणि पिंपरी चिंचवडकरांच्या दृष्टिकोनातनं होणार आहे। मला पंतप्रधान महोदयांना एक सांगायचंय की आपल्यामुळं, गडकरी साहेबांच्यामुळं नागपूरचं मेट्रो वेगाने पूर्ण झाली, तशाच पद्धतीनं महाराष्ट्र राज्यातल्या राहिलेले पुणे, पिंपरी चिंचवड परिसर, मुंबई, नाशिक, ठाणे आणि नागपूर टप्पा 2 मेट्रोसाठी आम्हाला आपल्याकडनं अपेक्षित त्या पद्धतीनं मदत झाली पाहिजे। त्याच्यामध्ये विकासाचा वेग वाढवण्यासाठी आम्हाला अपेक्षित सहकार्य मिळावं। आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यात कोणतं राजकारण न आणता विकास कामाच्या बाबतीमध्ये सगळेजण एकजुटीनं त्या कामामध्ये लक्ष देऊ अशा प्रकारचा विश्वास देखील मी पंतप्रधान महोदयांना या निमित्तानं देऊ इच्छितो। इतर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, मुळा मुठा नदी शुद्धीकरण, जायका प्रकल्प आणि नदी सुशोभीकरण हे 2 प्रकल्प शहराच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत। आज आपल्या शुभहस्ते नदी सुशोभीकरण यांचं भूमिपूजन होतंय। मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात साबरमती रिव्हरफ्रंटच्या धर्तीवर मुळा मुठा नदी सुशोभीकरणाचं काम होईल। आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पंतप्रधान महोदयांना विश्वास देतो की मुळा मुठा नदी शुद्धीकरण, जायका प्रकल्प आणि नदी सुशोभीकरण काम करत असताना नदी पात्रातले पाण्याचे स्रोत, नदी पात्रातील जैवविविधता, पर्यावरणाला धक्का न लावता ही कामं करावी लागणार आहेत। पूर नियंत्रण रेषेचंही भान ठेवावं लागणार आहे। या सगळ्यांची काळजी घेऊन नदी शुद्धीकरण व सुशोभीकरण केलं जाईल। आम्ही सर्वजण याकडे अतिशय बारकाईनं त्या ठिकाणी लक्ष देऊ। तसंच आज 100 बसगाड्या लोकार्पण माननीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते होतंय। महाराष्ट्र राज्याने देखील ई व्हेकल धोरण स्वीकारलेलं आहे। या पुढच्या काळात शासनाकडून खरेदी होणारी सर्व वाहनं पर्यावरणपूरक असणार आहेत, त्यातून प्रदूषण टळणार आहे, पर्यावरण संरक्षण होणार आहे। आपल्या पुण्याची जी पहिली ओळख होती सायकलचं शहर, आज राज्यातल्या सर्वाधिक स्कूटर आणि मोटरसायकली आमच्या पुण्यामध्ये आहेत। पुण्यातल्या दुचाकीस्वारांची एक वेगळी संस्कृती आहे, त्याबद्दल आज जास्त बोलत नाही, परंतु इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटरसायकलची किंमत येणाऱ्या काळात कशी कमी करता येईल याबाबत देखील केंद्र शासनाच्या पातळीवर विचार व्हावा अशा प्रकारची विनंती देखील मी पुणेकरांच्या वतीनं करू इच्छितो। अलीकडे बरंच काही गोष्टी घडतायत, मला एक पंतप्रधानांना गोष्ट लक्षात आणून द्यायची। अलीकडे महत्वाच्या पदांवर सन्माननीय व्यक्तींकडून काही अनावश्यक वक्तव्य होत आहेत, ती वक्तव्य महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला पटणारी नाहीत, ती मान्य देखील नाहीत। छत्रपती शिवाजी महाराजांनी, राजमाता जिजाऊंनी संकल्पनेतलं रयतेचं राज्य स्वराज स्थापन केलं, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशात स्त्री शिक्षणाचा पाया रचला, सत्यशोधक विचारांचा प्रसार केला, या महामानवांच्या उत्तुंग कार्याला विचारांचा वारसा आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये पुढे घेऊन जायचं आहे। आणि मनात कुणाच्याही बद्दल आकस असूया न ठेवता, विकास कामात राजकारण न करता हा वारसा, या महामानवांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे आहेत, हे पण मी अतिशय नम्रतापूर्वक या ठिकाणी कबूल करतो।
अधिक वेळ न घेता आपण सगळेजण पंतप्रधानांचं मार्गदर्शन ऐकण्याच्या करता इच्छुक आहात याची मला जाणीव आहे। पुन्हा एकदा मी सर्वांचा आभार मानतो। सन्माननीय पंतप्रधान महोदयांनी या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहून पुणे शहर आणि शहरातल्या विकास कामाबद्दल जी आत्मीयता दाखवली त्याबद्दल मी पंतप्रधान महोदयांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। मुझे आज कोलंबिया देश के एक मेयर गुस्ता